अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दुधाटे, फाउंडर ऑफ दुधाटे अकॅडमी, आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजचा टॉपिक आहे बाजरा. आजचं लेक्चर आहे 11वी 12वी क्रॉप सायन्स, त्यानंतर BSc ॲग्रिकल्चर थर्ड सेमिस्टर अँड फोर्थ सेमिस्टरसाठी. तर चला तर सुरू करू. बाजरा म्हणजे काय असतं? तर बाजरी असतं, तुम्ही पाहू शकता इमेजमध्ये. आणि याला आपण स्टेपल फूड, त्याचबरोबर आपण पुअर मॅन्स फूड असं सुद्धा म्हणतो त्याला. बाजराचा बॉटनिकल नेम आहे पेनिसेटम टायफोइडियम. फर्स्ट ऑफ ऑल बॉटनिकल नेमला काय करायचं असतं, दोन सेपरेट अंडरलाईन करायचे असते. फर्स्ट वन इज फॉर पेनिसेटम अँड सेकंड वन इज फॉर टायफोइडियम. त्यानंतर त्याची फॅमिली आहे ग्रामिनी. ग्रामिनी फॅमिलीमधलं हे तिसरं क्रॉप आहे. आपण याच्या अगोदर आपण दोन क्रॉप पाहिले होते, त्यामध्ये पॅडी आणि सोर्गम आहे. आणि याचं ओरिजिन आहे आफ्रिका. आफ्रिका या ठिकाणी त्याचा उगम झालेला आहे. आणि त्याच्या व्हरायटी आहेत इम्प्रूव्ड व्हरायटीज पुसा मोती, अकोला, निफाड, N28151, ICTP 8203, BJ 104, WCC 75, BK 560, 230. ह्याच्यापैकी चार व्हरायटी तुम्हाला एक्झाममध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर हायब्रिड व्हरायटीज. हायब्रिड व्हरायटीमध्ये HB1, HB3, NHB4, NHB5, शारदा, सबुरी, MBH10, HB11, हायब्रिड बाजरा 1. आता आपल्याला काय करायचं आहे, एका व्हरायटीचं पूर्ण कॅरेक्टर त्याच्यामध्ये स्टडी करायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल HB1 हायब्रिड बाजरा फर्स्ट. इट इज अ हायब्रिड व्हरायटी ऑफ बाजरा. ही कोणती आहे? हायब्रिड व्हरायटी आहे बाजराची. आणि याचं निर्माण कसं झालं आहे? क्रॉस बिटवीन TIF 23A अँड BYL 3B या दोन्हीचं क्रॉस झालं, त्यानंतर याचं फॉर्मेशन झालं. इट इज अ डॉर्प अँड नॉन लोडिंग व्हरायटी, मॅच्युअर इन 85 to 95 days. आणि ही कशी आहे? नॉन लोडिंग व्हरायटी आहे. आणि ही लवकर मॅच्युअर होते, डॉर्फ व्हरायटी असल्यामुळे त्याचं लवकर मॅच्युरिटी पिरियड आहे. आणि ही रेनफेड आणि इरिगेटेड दोन्ही कंडिशनला सुटेबल आहे. आणि इट इज ससेप्टेबल फॉर अर्गट अँड रस्ट डिसीस. ह्या दोन डिसीजचा अटॅक ह्याच्यावर लवकर होतो, ह्या व्हरायटीवर. हायब्रिड बाजरा 3 ही व्हरायटी कशी आहे? ही क्रॉस केलेली आहे. कशाचा क्रॉस केलेला आहे? TIF 23A आणि J105 या दोन व्हरायटीचा क्रॉस केला आहे. आणि त्याच्यानंतर ह्याचं फॉर्मेशन झालेलं आहे. इट इज हाय यिल्डिंग अँड अर्ली मॅच्युअरिंग व्हरायटी विच मॅच्युअर इन 85 to 90 days. ही कशी आहे? हाय यिल्डिंग व्हरायटी आहे आणि ही लवकर मॅच्युअर होणारी व्हरायटी आहे. अँड इट इज सुटेबल फॉर लो रेनफॉल एरिया अँड ससेप्टेबल टू डाऊनी मिल्ड्यू डिसीस. ही कसं आहे? जिथं कमी पाऊस पडतं त्या ठिकाणी ही व्हरायटी सुटेबल आहे, त्या ठिकाणी आपण त्याची लागवड करू शकतो. आणि याच्यामुळं ही काय ससेप्टेबल आहे? डाऊनी मिल्ड्यूला. डाऊनी मिल्ड्यू हा डिसीज या व्हरायटीवर लवकर होतो. त्यानंतर इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये काय असतं की दोन असतं गोष्टी, स्टडी ऑफ क्लायमेट अँड सॉइल म्हणजे इकॉलॉजी. जर तुम्हाला इकॉलॉजी विचारलं तर दोन्ही लिहायचं त्यामध्ये, क्लायमेट प्लस सॉइल. आणि जर फक्त क्लायमेट विचारलं तर क्लायमेट लिहायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल क्लायमेट. बाजरा इज अ ट्रॉपिकल क्रॉप, म्हणजे हे उष्ण वातावरणात येणारं पीक आहे. रिक्वायर्स वॉर्म अँड ड्राय क्लायमेट, उष्ण आणि कोल्ड वातावरण त्याला लागतं. आणि ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप, ग्रोन इन टेम्परेचर रेंज ऑफ 20 to 32 degrees Celsius या टेम्परेचरमध्ये हे व्यवस्थित ग्रो करतं. आणि या पिकासाठी रेनफॉल लागतो 500 to 800 millimeters. नेक्स्ट सॉइल. आता आपण पाहू या पिकासाठी सॉइल कशा प्रकारची लागते. सॉइल शुड बी वेल ड्रेन्ड, कशी निचरा होणारी जमीन पाहिजे. इट इज बेस्ट इन लाईट टू मीडियम सॉइल, हलक्या ते भारी मध्यम जमिनीमध्ये आपण त्याचं लागवड करू शकतो. सॉइल्स लाईक सँडी, सँडीलोम, ब्लॅक ॲल्युअल सॉइल्स हॅविंग PH 6.5 to 7.5 या प्रकारच्या जमिनीमध्ये ते
व्यवस्थित ग्रो करतं. इट कॅन नॉट बी ग्रोन इन वॉटर लॉग्ड कंडिशन, ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं अशा जमिनीमध्ये ते पीक येत नाही. लँड प्रिपरेशन, आता या पिकासाठी जमीन कशी तयार करायची. बाजरा रिक्वायर्स फाईन अँड कॉम्पॅक्ट सीडबेड, एकदम असा फाईन त्याला सॉईल लागते आणि कॉम्पॅक्ट सीडबेड लागतो. अँड वन डिप्लोईंग, त्यासाठी काय करायचं, वन डिप्लोईंग करायची, त्यानंतर 2-3 क्रिस क्रॉस हॅरोइंग्स करायची, त्यानंतर रिमूव्ह करायची वीड्स वगैरे, आणि त्यामुळं नंतर आपण त्याच्यावर सोईंग करू शकतो. सोईंग सीझन, आता या पिकाची लागवड कधी करायची, तर या पिकाची लागवड आपण जून ते जुलै या दरम्यान करायची. आता आपण पाहू सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट कशी करायची, तर फर्स्ट सीड ट्रीटमेंट विथ ब्राईन सोल्युशन, हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित याचं स्टडी करा. बाजरा सीड आर ड्रॉप्ड इन 20% ब्राईन सोल्युशन. ब्राईन सोल्युशन म्हणजे काय, कॉमन साल्ट, जे आपण खाण्याचा सोडा असतो त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये. बिफोर सोईंग द सीड्स, लाईट अँड डिसीज्ड सीड्स फ्लोट ऑन द वॉटर सर्फेस. त्यामुळे काय होतं की ह्याच्यामध्ये जर आपण त्याला ब्राईन वॉटरमध्ये डीप केलं, तर त्याचे जे लाईट सीड आहेत ते काय करते, वर तरंगतात. मग त्यानंतर आपण काय करायचं, ते वरचे जे तरंगणारे सीड्स असतात ते सगळे काढून टाकायचे, अँड सीड्स फ्रॉम बॉटम आर वॉश. त्यानंतर जे खाली राहिलेले सीड आहेत ते वॉश करायचे वॉटरमध्ये आणि ते आपण सोईंगसाठी वापरायचे. दिस सीड ट्रीटमेंट हेल्प्स टू कंट्रोल अर्गट डिसीज. अर्गट ऑफ बाजरा हा डिसीज कंपल्सरी एक्झाममध्ये विचारला जातो, आणि ही सीड ट्रीटमेंट केल्यामुळे काय होतं की अर्गट ऑफ डिसीज होत नाही, कंट्रोलमध्ये होतो तो. त्यानंतर ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाऊंड. सेकंड सीड ट्रीटमेंट, सीड इज ट्रीटेड विथ द फंगिसाइड लाईक थायरम. थायरमसोबत सीड ट्रीटमेंट करायची ॲट द रेट 3 grams per kg ऑफ सीड. 3 gram per kg सीडमध्ये त्याची सीड ट्रीटमेंट करायची. त्यानंतर सोईंग मेथड, फर्स्ट वन इज ब्रॉडकास्टिंग अँड सेकंड वन इज ड्रिलिंग. आता आपण पाहू या ठिकाणी ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय असतं, तर हाताने शिंपडणं डायरेक्टली स्प्रेड करणं रानामध्ये, आणि ड्रिलिंग म्हणजे विथ द हेल्प ऑफ तिफन, त्या सहाय्याने आपण काय करतो, किंवा ड्रिलिंग जे यंत्र असतं आपलं पेरणी यंत्र, त्या ठिकाणी आपण त्याच्या सहाय्याने आपण काय करतो, पेरणी करतो. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहत असाल तर AGR विठ्ठल दाटे सर्च करा यूट्यूबला आणि त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबलाच पाहत असाल आणि नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला क्रॉप सायन्सचे स्पेशल क्लासेस करायचे असतील तर तुम्ही दुधाटे अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे खाली. आणि तिसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर सर्च करा, त्या ठिकाणी जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करू, ठीक आहे. त्यानंतर सिड्रेट अँड स्पेसिंग. सिड्रेटमध्ये काय असतं, तर त्याचा सिड्रेट आहे 4-5 kg per hectare. त्यानंतर त्याची स्पेसिंग, स्पेसिंग दोन प्रकारचे, फर्स्ट वन इज फॉर इरिगेटेड अँड सेकंड वन इज फॉर रेनफेड. तर इरिगेटेड कंडिशनसाठी आपल्याला लागते 45x15 cm एवढी स्पेसिंग लागते. 45G स्पेसिंग आहे ती 2 row मधली आहे आणि 15G cm स्पेसिंग आहे ती 2 plant मधली आहे. आणि रेनफेडला त्याचप्रमाणे 30x10 cm लागते. 30 cm ही 2 row मधली आहे आणि 10 cm जी आहे ती 2 plant मधली आहे. नेक्स्ट, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. आता या पिकासाठी खत कसं द्यायचं, तर फर्स्ट ऑफ ऑल 8-10 tons FOM आपण ॲड करायचं. त्यानंतर रेनफेड क्रॉप इज त्यासाठी 12-0-0 NPK kg per hectare या रेशोमध्ये आपण त्या ठिकाणी अप्लाय करायचं. डोस फॉर इम्प्रूव्ड व्हरायटी, इम्प्रूव्ड व्हरायटीसाठी काय करायचं, 25-25-0 NPK kg per hectare. आणि इरिगेटेडसाठी आपण काय करायचं, 50-37-25 NPK kg per hectare. त्यानंतर काय करायचं, इनकेस ऑफ रेनफेड इम्प्रूव्ड व्हरायटीज ऑल NPK इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. सोईंगच्या टायमाला सगळं खत टाकून द्यायचं. आणि जर आपण इरिगेटेड कंडिशनसाठी जर वापरत असोल तर हाफ डोज ऑफ एन अँड टोटल PNK इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. त्यानंतर जे अर्धा उरलेला नायट्रोजनचा डोस आहे ते 1 month after सोईंग.
इरिगेशन, आता या पिकाला पाणी कसं द्यायचं? बाजरा इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप बट इरिगेटेड क्रॉप मे बी इरिगेटेड ॲट द गिवन इंटरवल ऑफ 25 to 30 days. आपण काय करतो, मोस्टली बाजरा कसं आहे क्रॉप, रेनफेड कंडिशनमध्ये येणारं क्रॉप आहे, पण आपण काय करतो कधी कधी त्याला इरिगेटेड कंडिशनमध्ये सुद्धा लागवड करतो. तर त्यासाठी काय करायचं, तर 25 to 30 दिवसाच्या अंतराने आपण काय करायचं, पाणी द्यायचं. इरिगेशन शुड बी गिवन ॲट अ टिलरिंग, फ्लावरिंग अँड ग्रेन फॉर्मेशन स्टेज. तीन स्टेज महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल टिलरिंग, त्यानंतर फ्लावरिंग आणि ग्रेन फॉर्मेशन, या तीन स्टेजेसला पाणी द्यायचं आपण. त्यानंतर क्रॉप रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग, त्यामध्ये आपण काय करायचं, बाजरा इज रोटेटेड विथ द ग्राउंडनट. म्हणजे काय करायचं, ग्राउंडनट एकदा लावायचं, त्यानंतर बाजरा लावायचा, त्यानंतर ग्राम, असे वेगवेगळे क्रॉपचं इंटरक्रॉप करायचं, लिनसीड, त्यानंतर तूर, उडीद, सिसामम, सोयाबीन, यासोबत या पिकासोबत आपण मिक्स क्रॉपिंगमध्ये सुद्धा लावू शकतो त्याचं. त्यानंतर इंटरकल्टिवेशन ऑपरेशन्स, इंटरकल्टिवेशन ऑपरेशनमध्ये काय करायचं, 1 to 2 हँड वीडिंग अँड होईंग आर डन ॲट अन इंटरवल ऑफ 15 to 20 days. त्यानंतर काय करायचं, आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये वीड वगैरे झालं, तण काढण्यासाठी आपण काय हँड वीडिंग, हाताच्या सहाय्याने आपण काय करायचं, खुरपीच्या सहाय्याने ते वीड्स रिमूव्ह करायचं. त्यानंतर 1 to 2 हँड वीडिंग अँड होईंग आर डन टू रिमूव्ह द वीड्स, लूज द सॉईल अँड एरिएट द सॉईल. त्यामुळे काय होतं की जी आपण हँड वीडिंग करतो त्यामुळे काय होतं, सॉईल लूज होती आणि त्यामुळे एरिएशन प्रॉपरली होतं आणि रूटला व्यवस्थित न्यूट्रिएंट वगैरे सप्लाय होतो. पेस्ट ऑफ बाजरा, त्यानंतर आपण पाहू आता की पेस्ट कशा प्रकारचे यावर अटॅक करतात आणि त्याला आपण कंट्रोल कसं करायचं. तीन प्रकारचे पेस्ट आहेत त्याच्यामध्ये, ब्लिस्टर बीटल, त्यानंतर स्टेम बोरर, त्यानंतर आर्मी वर्म. तर फर्स्ट ऑफ ऑल ब्लिस्टर बीटल ऑफ बाजरा, तर याला कंट्रोल करण्यासाठी आपण कशाप्रकारे याचं सिम्पटम आहे ते पाहू अगोदर. दिस इज अ सिरियस पेस्ट ऑफ बाजरा, इट फीड ऑन पोलन ग्रेन अँड इन्फ्लोरन्सेस ड्यू टू दिस रेन, ग्रेन्स आर नॉट फॉर्म इन अ इयर हेड्स. हे काय करतं माहिती आहे का, मेन पोलन ग्रेनवरच अटॅक करतं आणि ते पोलन ग्रेन खाल्ल्यामुळं काय होतं की ते इन्फ्लोरन्स ग्रेन्स आणि इन्फ्लोरन्सवर अटॅक केल्यामुळं काय ग्रेन्स तयार होत नाही. जर ग्रेन तयार नाही झालं तर इयर हेड कसं फॉर्म होणार. जर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर डस्ट द कार्बारिल ऑर लिंडेन पावडर 20 to 25 kg per hectare, किंवा स्प्रे करायचा 0.03 to 0.05% मोनोक्रोटोपॉस, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द बिटल्स. स्टेम बोरर, आता हा स्टेम बोरर कसा अटॅक करतो, दिस इज अ सिरियस पेस्ट ऑफ बाजरा, इट फीड्स ऑन लिव्ज अँड मेक अ होल टू द लिव्ज. हा कसा एकदम डेंजर पेस्ट आहे बाजरावर येणारा. हे काय करतो की जे लिव्ज असतात लिव्जवरच तो होल्स तयार करतो आणि त्याच्यानंतर काय करतो, स्टेमवरसुद्धा बोर करतो, त्यानंतर काय होल्स तयार करतो, त्यानंतर फीड ऑन इंटरनल कंटेंट, त्याचे जे मधलं कंटेंट आहे ते सुद्धा खातो. ड्यू टू दिस ग्रोईंग पॉईंट ऑफ बाजरा ड्राय अँड काउज डेड हर्ट. त्यामुळे काय होतं, ग्रोईंग जे पॉईंट असतो तेच तयार होत नाही, त्याला डेड हर्ट तयार होते त्याच्यामध्ये. जर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द स्टबल्स ऑफ प्रिवियस क्रॉप. जे अगोदरचं क्रॉप घेतलं आहे त्याचे जे धसकट आहेत ते सगळे काढून टाकायचे आणि त्याला जाळून टाकायचं. स्प्रे द 0.03% to 0.05% कार्बारिल ऑर लिंडेन, ह्यामध्ये स्प्रे करायचं, किंवा फॉस्फोमिडॉन सुद्धा स्प्रे करू शकतो आपण. आर्मी वर्म, आता हा आर्मी वर्म कसा अटॅक करतो, दिस इज अ पेस्ट, फीड ऑन द लिव्ज अँड डिफॉलेट द प्लांट. हा काय करतो, लिव्ज पूर्ण लिव्ज खाऊन टाकतो आणि त्यामुळे काय होतं की ते गळून पडतं लिव्ज अँड इट अफेक्ट द ग्रोथ ऑफ प्लांट. त्यामुळे काय होतं, प्लांटची ग्रोथच होत नाही. आणि जर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला 10% कार्बोनेट डस्ट करायचं किंवा 1.3% लिंडेन ॲट द रेट 20 to 25 kg per hectare ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, क्वांटिटीमध्ये डस्टिंग करायची. डिसीजेस ऑफ बाजरा, आता आपण पाहू डिसीज कुठल्या प्रकारचे डिसीज बाजरावर येतात. फर्स्ट वन इज अर्गट डिसीज ऑफ बाजरा, त्यानंतर स्मट डिसीज, त्यानंतर डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा डिसीज आहे अर्गट डिसीज ऑफ बाजरा, हा कंपल्सरी एक्झाममध्ये विचारला जातो. दिस इज अ सिरियस, आपण पाहू आता ते कसा अटॅक करतो त्याच्यामध्ये. दिस इज अ सिरियस डिसीज ऑफ बाजरा,
In this, deciduous pinkish sugary solution is OG from affected flower heads. This sugary substance drop on the lower leaves and dried up. त्यानंतर काय होतं की जे सुगरी सबस्टन्स आहे ओझी नावाचा, तर तो काय होतो की ड्रॉप होतो खालच्या साईडच्या लिव्जवर. त्यानंतर काय होतं, प्लांट ड्राय होतं, त्यानंतर डार्क ब्राऊन होतं, आणि त्यामुळे काय होतं की क्वालिटी खराब होती त्या याची, ग्रेन्सची, आणि त्याचं यील्ड पण कमी होतं. जर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, ट्रीट द सीड विथ 20% ब्राईन सोल्युशन बिफोर सोईंग. सोईंगच्या अगोदर 20% ब्राईन सोल्युशनमध्ये आपण त्याचं काय करायचं, हे करायचं, सीड ट्रीटमेंट करायची. सीड्स आर डीप्ड इन ब्राईन सोल्युशन, लाईट सीड फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. म्हणजे जे लाईट सीड आहेत ते वरच्या साईडला राहतात, आणि जे चांगले सीड आहेत ते खाली जातात बॉटमला, आणि जे बॉटमला राहिलेले सीड आहेत ते आपण क्लीन करायचे वॉटरमध्ये, आणि त्यानंतर सोईंगसाठी आपण ते वापरायचे. स्मट डिसीस, आता या स्मट डिसीसला कंट्रोल कसं करायचं. दिस इज अ सिरियस फंगस डिसीज ऑफ बाजरा. बाजराचा सिरियस फंगस डिसीज आहे, आणि त्यामुळे काय होतं, प्लांट वीक होतं. त्यानंतर ग्रेन्स आर ट्रान्सपोर्ट इन इलॉमेटेड स्ट्रक्चर विथ ब्लॅक स्पोर्स ऑफ फंगस. त्यानंतर काय होतं, फंगसमुळे काय होतं की ते ब्लॅक स्पोर्समध्ये त्याचं कन्वर्जन होतं इलॉंगेटेड स्ट्रक्चरचं. डाउनी मिल्ड्यू, आता हा डाउनी मिल्ड्यू कसा अटॅक करतो. दिस इज अ फंगल डिसीज, हा पण फंगसमुळे होणारा डिसीज आहे, आणि तो काय करतो, लिव्ज बिकम येल्लो अँड कवर्ड विथ व्हाईट ग्रोथ ऑफ फंगस ड्यू टू द दिस लिव्ज ड्राय. ह्याच्यामुळे काय होतं की येल्लो कलरचं लिव्ज होते, त्यानंतर व्हाईट ग्रोथ त्याच्यावर येते, आणि त्यामुळे काय होतं, प्लांट ड्राय होतं. जर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर आपण काय करायचं, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट. जे अफेक्टेड प्लांट आहेत ते काढून टाकायचे आणि ते डिस्ट्रॉय करायचे. त्याचबरोबर ग्रो रेझिस्टंट व्हरायटी, जे डिसीज फ्री व्हरायटी आहेत आणि ज्या व्हरायटी या डाउनी मिल्ड्यूला रेझिस्टंट आहेत त्या व्हरायटी आपण. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग अँड यील्ड, तर बाजराचं हार्वेस्टिंग कसं करायचं. बाजरा इज हार्वेस्टेड आफ्टर 3 to 4 months आफ्टर सोईंग. 3 to 4 महिन्याच्या नंतर सोईंग केल्यानंतर आपण त्याला हार्वेस्ट करायचं. हार्वेस्टिंग इज डन विथ द फॅन लिव्ज ड्राय अँड ग्रेन फुल्ली मॅच्युअर. ज्यावेळेस आपले लिव्ज एकदम ड्राय होतात आणि त्याचबरोबर ते मॅच्युअर होतात, फुल मॅच्युअर होतात, त्यावेळेस आपण त्याची हार्वेस्टिंग करायची. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लांट्स क्लोज टू द ग्राउंड विथ द सिकल. सिकलच्या सहाय्याने आपण काय करायचं, प्लांटला कट करायचं. त्यानंतर हार्वेस्टेड प्लांट्स आर टाईड इन बंडल, बंडलमध्ये त्याला व्यवस्थित बांधायचं आणि सन ड्राईंग, सूर्यप्रकाशामध्ये त्याला वाळू द्यायचं 2 to 3 दिवस. त्यानंतर इयर हेड्स आर स्प्रेड ऑन थ्रेशिंग यार्डवर त्याचे स्प्रेड करायचे इयर हेड. त्यानंतर काय करायचं, बुलक फिटच्या सहाय्याने आपण काय करायचं, किंवा मशीनच्या सहाय्याने विनोईंग करायची आणि ग्रेन सेपरेट करायचे आणि चाफ करायची. त्याची यील्ड आहे रेनफेडसाठी 12 to 16 क्विंटल पर हेक्टर आणि इरिगेटेडची यील्ड आहे 25 to 35 क्विंटल पर हेक्टर. त्यानंतर आपण पाहू इकॉनॉमिक युजेस ऑफ बाजरा. याचे इकॉनॉमिक युजेस काय आहेत. इट इज अ इम्पॉर्टंट स्टेपल फूड ऑफ पुअर पीपल, यूज फॉर प्रिपेरिंग रोटी ऑर भाकरी. गरिबांचं स्टेपल फूड म्हणून, पुअर मॅन्स फूड म्हणून याला सुद्धा ओळखलं जातं, आणि हे आपण रोटी किंवा भाकरी तयार करण्यासाठी वापरतो. इट कंटेन प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड मिनरल्स. ह्याच्यामध्ये प्रोटीन आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, मिनरल्स आहेत. त्याचबरोबर ग्रीन अँड ड्राय फॉडर इज फीड टू द कॅटल. त्याचबरोबर आपण ते ग्रीन फॉडर जे आहे चारा, त्याच्या आपण जनावरांना चारा म्हणून त्याचा वापर करतो. त्याचबरोबर ग्रेन्स आर अल्सो फीड टू कॅटल. ग्रेन्ससुद्धा कॅटलला फीड करण्यासाठी आपण वापरतो. ग्रेन्स आर यूज फॉर प्रिपरेशन ऑफ पॉप ग्रेन्स. आपण त्याचं पॉप ग्रेन्स बनवण्यासाठीसुद्धा आपण वापर करतो. ठीक आहे, धन्यवाद. जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ठीक आहे, धन्यवाद.